हर्सुल सावंगी परिसरातील दीपक लॉन जवळील रस्त्याच्या कडेला मिळालेल्या मृतदेहाची ओळख पटली असून हडको येथील हरिदास नारायण मते यांचा तो मृतदेह आहे. त्यांचा मृत्यू विष प्राशन केल्यानं झाला असा शवविच्छेदन अहवाल आल्यानं आत्महत्या कि मग घातपात याचा तपास पोलीस करत आहेत. गुरुवारी सकाळी शहराजवळील हर्सुल सावंगी येथे असलेल्या दीपक लॉन समोर रस्त्याच्या कडेला एका 50 वर्षीय अनोखी इसमाचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मृतदेह घाटीच्या शवागृहात ठेवला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यात आज पोलिसांना यश आलंय. तो मृतदेह 21 नोव्हेंबर पासून बेपत्ता असलेल्या हडको नवजीवन कॉलनी येथील रहिवासी हरिदास नारायण मते यांचा आहे. त्यांच्या मुलानं त्यांची ओळख पटवली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार मते यांचा मृत्यू विष पिल्यानं झाला आहे. शवविच्छेदन अहवालामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून मते हे सावंगीला का गेले होते तिथे त्यांनी स्वतः विष प्राशन केलं का मग यामागे काही घातपाताची घटना तर नाही ना याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत असलेल्या फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.